स्वाभिवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे आज एम बी ए आणि एम सी ए या नवीन व्यावसायिक पदव्युत्तर विद्याशाखांचा शुभारंभ झाला संस्थेचे माजी विद्यार्थी व सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार साळुंखे विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे सहसचिव प्राध्यापक आर व्ही शेजवळ प्राध्यापक शुभांगी गावडे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्व पटवून दिलं आयुष्यातील आई आणि झाड याचे महत्व हे त्यांनी सांगितलं तर आई वडिलांच्या पेक्षा मोठं कुठलंही दुसरं विद्यापीठ नसल्याचंही ते म्हणाले दरम्यान एमबीए आणि एमसीए हे कोर्स स्वामी विवेकानंद कॉलेज येथे सुरू करण्याची संकल्पना गेल्या वर्षी चाखली होती ती आज पूर्णत्वास गेली एआयच्या युगामध्ये नोकरीच्या संधी कमी होत चालल्यात येत्या काळात प्लेसमेंट घडवण्यापेक्षा उद्योजक घडवू तरुणांना फक्त नोकरी हो नाही ना ना तर स्टार्टअप करायला शिकवू असं वक्तव्य संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केलं दरम्यान संस्थेच्या सेक्रेटरी प्राध्यापक शुभांगी गावडे यांच्या बावनव्या वाढदिवसानिमित्त सयाजी शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या निमित्ताने बावन्न वृक्ष लावण्याचा अनोखा संकल्प करून वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक शुभांगी गावडे प्राध्यापक आर बी शेजवळ तसेच सुधीर शेख यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉलेजमध्ये सुरू झालेल्या या कोर्समुळे सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे